मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सलग 3 दिवस अवकाळी पाऊस झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वारा झाल्यानं लाखो हेक्टरवरील रब्बी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या महिन्याभरात 3 वेळा गारपीट आणि वादळी वारा झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. अवकाळी पावसानं औरंगाबाद जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या दयनीय आहे. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात 6,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आतापर्यंत 90 घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. कापूस, संत्र, गहू, चणा या पिकांचं नुकसान झालं आहे. एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात औरंगाबादला. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहे. विशाल, आपण बघतो हा निसर्ग आपल्या नाना कळा दाखवत असतो. आधीच दुष्काळामुळे हवालदिल झालेले मराठवाड्यातले शेतकरी आता पुन्हा अवकाळी पावसामुळे अतिशय आपण बघतोय की गंभीर स्वरूप प्राप्त झालंय. काय आहे आता शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती आणि कशा तऱ्हेनं आता हे एकूणच सर्वेक्षण करायचा सल्ला दिला आहे तो होणार आहे. या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडून काढलाय. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात या अवकाळी पावसानं हजेरी लावली. पाऊस जोरदार होता, सोबत गारपीटही झाली आणि त्यामुळं रब्बी हंगामातला गहू, ज्वारी, मका आणि हरभरा ही पीक पूर्णतः भुईसपाट झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक मोठं नुकसान झालं होतं, देशोधडीला लागले होते. या सर्व परिस्थितीत नुकतंच खरीपाचं पीक हातात आलं होतं आणि आता रब्बीच्या पिकाकडनं शेतकऱ्यांना काही अपेक्षा होती, मात्र या सगळ्या शक्यता अपेक्षा धुळीस मिळाल्या असं चित्र आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 25,000 हेक्टरवर नुकसान झालं आहे, तर मराठवाड्याचा विचार करता लाखो हेक्टर जमीन या गारपिटीनं उद्ध्वस्त केली असंच चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले असले तरी कुठलाही अधिकारी अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या शेतावर पंचनाम्यासाठी पोहोचलेला नाही आहे. जे पूर्ण पीक भुईसपाट झालं आहे त्याचं नुकसान होत आहे, शेतकऱ्यांना ते कापताही येत नाही. कदाचित पंचनामा झाला नाही तर सरकार जी काही तोकडी मदत जाहीर करेल तीही मिळणार नाही, म्हणून ते पीक त्याच जागेवर खराब होत आहे. अशा सर्व परिस्थितीत शेतकऱ्याचे हाल होत आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे, निसर्गानं कहर केला आहे, शेतकऱ्यानं दाद मागावी तरी कोणाकडे असा प्रश्न या बळीराजाला पडलाय. अगदी खरंय, धन्यवाद विशाल ही माहिती दिल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.